8% अनुदानातून नवी मुंबईला मिळालेल्या सर्व 30 विद्युत बस नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताब्यात दाखल झाले असून 1 डिसेंबर पासून त्या प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर धावतील अशी माहिती परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष अरतवाड यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालयाने शहराअंतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी विद्युत बसचा वापर वाढावा यासाठी महापालिकांना 60% अनुदानावर विद्युत बस देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने फेम 1 या योजनेअंतर्गत 30 बसचा प्रस्ताव केंद्राला पाठविला होता. याला मंजुरी मिळाल्यानंतर या बस गेल्या काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने नवी मुंबईत दाखल झाल्या होत्या. यापूर्वी 20 बस शहरात आल्या होत्या. प्रायोगिक तत्वावर परिवहन उपक्रमाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी या विद्युत वातानुकूलित 15 बसची प्रवासी सेवा सुरू केली होती. सध्या बसचे तिकीट तात्पुरते आकारले जात होते. 21 नोव्हेंबर रोजी उर्वरित सर्व बस नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात आल्या होत्या. प्रादेशिक परिवहनाकडून तपासणी झाल्यानंतर 1 डिसेंबर पासून या सर्व 30 विद्युत बस आता नवी मुंबईत प्रवासी वाहतूक करणार आहेत. या पर्यावरणपूरक विद्युत बसमुळे प्रदूषणाला आळा बसणार असून इंधन बचतीलाही हातभार लागणार आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या या बस सेवेला काही दिवसात चांगला प्रतिसाद मिळत असून यामुळे प्रवासी संख्याही वाढत आहे. आता या सर्व बस सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत अधिक वाढ होईल असे NMMT प्रशासनाने सांगितले. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, मुंबई.